नमस्कार, शुभांगीज क्रिएशनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तो खास अशासाठी बनवला आहे की सध्याच्या लग्नसराईमध्ये रुखवत हा खूप चर्चेचा विषय असतो आणि तिथे खूप छान आकर्षक अशी सजावट तर असतेच. त्यामध्ये आता हा नवीन ट्रेंड आला आहे भातुकलीचा, त्याच्यामध्ये मातीची भांडी असतात आणि मातीच्या भांड्यांमध्ये मुख्य आकर्षण असतं हे मातीचं बनवलेलं सुंदर असं जातं छोटूसं, आणि ते एकदा अगदी खऱ्या जात्यासारखंच बनवलेलं असतं. सुंदर असं हे गोल फिरवता येतं या प्रकारे. अशा प्रकारची ही मातीची भांडी, ताट, वाटी, हे पोळपाट लाटणं जे आहे तेही मातीपासूनच बनवलेलं आहे. भांड्यांसोबत मला ही सुंदर अशी छोटीशी चूल देखील दिली होती. चूल हे एक आपल्या जुन्या संस्कृतीचं एक छान असं प्रतीक आहे. या पूर्वीच्या काळी चुलीवरच स्वयंपाक केला जायचा. आता नवनवीन उपकरणे, साधने, सोयीसुविधा आल्यामुळे चुलीचा वापर फार कमी होत चालला आहे. परंतु मला असं सांगायचं वाटतं की चुलीवरच्या जेवणामध्ये आणि गॅसवरच्या जेवणामध्ये खूप फरक असतो. चुलीवरचं जेवण हे खूप स्वादिष्ट लागतं गॅसवरच्या जेवणापेक्षाही. शहराच्या ठिकाणी चुलीचा वापर फार असा कमी होतो, परंतु बहुतेक गावच्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी अजूनही चुलीचा वापर चालू असतो. चुलीवरच्या जेवणाला इतकी एक अशी वेगळी चव असल्यामुळे आताच्या या जीवनशैलीमध्ये काही असे हॉटेल्सही निघाले ते फक्त चुलीवरचं जेवणच लोकांना ऑफर करतात. शहरासारख्या ठिकाणी चुलीवरती जेवण बनवणे शक्य नसतं, परंतु जेव्हा जेव्हा मला गावी जायला मिळतं तेव्हा आवर्जून मी चुलीवरती स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. त्यातून काय तेव्हा काहीतरी नवीन बनवण्याचा, नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. Thank you.